असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैन में सरताज है और अमीरी तो चैन बहुया कोरोनाच्या मुळे अनेक मंडळी संकटात आलेली आहे. अनेकांचा व्यवसाय सुद्धा ठप्प झालेला आहे. अनेक मजुराचे फार मोठे हाल सुरू आहे भाऊ. आता परवा औरंगाबाद मध्ये पायदळ चालता चालता त्यांच्या गावाला परतण्यासाठी मजूर जात होते तर 16 मजुरांना रेल्वे ऍक्सिडेंट मुळे आपला जीव गमवावा लागला. शहर में मजदूर जैसा दरबदर कोई नहीं, जिसने सबके घर बनाए उसका घर कोई नहीं. भाऊ आज पाहतो आम्ही सरकारची सुद्धा संवेदना गरीब कष्टकरी शोषित पीडितांच्या प्रति असायला पाहिजे. भाऊ या काळात सरकारला आर्थिक मदत सुद्धा देण्याची गरज आहे. सरकारला सुद्धा प्रशासनाला सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे. आमचे गुरुवर्य सत्यपाल महाराज यांनी कोरोनाच्या या काळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत केली. कारण रंजल्या गांजल्यांच्या प्रती आणि रंजल्या गांजल्या दुःखितांचं दुःख पाहून आपले नेत्र धरले पाहिजे आणि रंजल्या गांजल्यांच्या सेवेसाठी आपलं हृदय पाझरलं पाहिजे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सांगतात भाऊ, छत्रपती शिवाजी महाराज तेच मानायचे की माझ्या देशातील माझ्या राज्यातील प्रजेच्या देशाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. सर्वांना सांभाळण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलं भाऊ. आणि आता शासनाकडून प्रशासनाकडून तीच अपेक्षा सुद्धा आहे. कारण फार मोठी संकट आहे. या काळामध्ये आपल्याला हे निर्णय होऊन जाईल भाऊ. कारण या निमित्ताने आपल्याला आपल्या परिवारासोबत राहण्याची वेळ आली. असे तरी आपण राहतच नव्हतो. या निमित्ताने कोरोनाच्या काळामध्ये या लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला आपल्या सोबतच्या आपल्या परिवाराच्या लोकांना वेळ देता येईल भाऊ. ही परिस्थिती निघून जाईल पण आम्हाला त्या निमित्तानं सर्वांच्या सहवासात सर्वांना वेळ देण्याचा वेळ आला भाऊ. कारण आम्ही तंतोतंत पालन
चिंतन करण्याची गरज आहे. कारण फार मोठ संकट आलेलं आहे माझ्या भावांनो. येत्या काळामध्ये संत महापुरुषांच्या जयंत्या सुद्धा आहे. त्या संत महापुरुषांच्या जयंत्या आम्ही त्यांचं साहित्य वाचून साजऱ्या कराव्या. येत्या काळात आता काल राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांची जयंती साजरी झाली. आता समोर विश्वरत्न महामानव महाराज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आणि 30 एप्रिल ही राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची जयंती. तेव्हा या महामानवांच्या संतांच्या जयंत्या आम्ही यांचं साहित्य वाचून साजऱ्या करूया आणि घरातच साजऱ्या करूया. कारण या कोरोनाच्या काळात आणि आरोग्य विभागाने ज्या आम्हाला सूचना दिलेल्या त्या पाळण्याची नितांत गरज आहे. तेव्हा भाऊ खऱ्या अर्थाने या संत महापुरुषांच्या विचाराला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, त्यांना श्रद्धांजली ठरेल. महामानव बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे येत्या काळात, तर ती तेव्हा आपल्याला ती त्या महामानवाची जयंती घरातच आम्ही त्यांचं साहित्य वाचून साजरी करण्याची गरज आहे आता. कारण खचलेल्या माणसाला ताठ त्याने केले, सोशी त्यांच्या अस्मितेला खत पाणी दिले. उंचावरी मान नाही, उंचावरी मान नाही, तेव्हा मी या महामानवाची जयंती घरामध्ये त्यांचं साहित्य वाचून साजरी करूया. आणि सरकारला प्रशासनाला आम्ही सहकार्य देऊया.